आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ तालुक्यात गॅस कंपन्यांची ग्राहकांना हुलकावणी, खाते नसलेल्या बँकेत सबसिडी जमा करण्याचा पराक्रम. शिरोळ तालुक्यात गॅस कंपन्यांनी ग्राहकांना त्रास द्यायचाच असं ठरवलंय असं दिसतंय. ग्राहक एका गावात, बँक एका गावात आणि सबसिडी तिसरीकडेच असे प्रकार सर्रास चालू आहेत. केंद्र शासनाने गॅस सबसिडीच्या माध्यमातून गॅस ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे, मात्र यावर अंमल असतो तो गॅस कंपनींचा. शासनाच्या आदेशाप्रमाणे प्रत्येक गॅस ग्राहकाने आपला आधार लिंक केला, बँक लिंक केली, त्यावर सबसिडी जमाही होऊ लागली. मात्र अचानक एका महिन्यात सबसिडी भलतीकडे जमा झाल्याचे ग्राहकांच्या निदर्शनास येत आहे. गॅस कंपनीकडे विचारणा केल्यावर अमुक बँकेत सबसिडी जमा झाल्याचे सांगण्यात येते. ग्राहकांनी त्या बँकेत चौकशी केली तर आपले खातेच नाही आणि असेल तर जमा झालं नाही असं उत्तर देण्यात येते. ग्राहकांचे मात्र हेलपाटे मारून पाय थकत आहेत. महानकर न्यूज साठी शिरोळहून मोहन जमादार. काय नाव आपलं? अण्णासो भाऊ बिरनाळे. गाव कुठलं? गणेशवाडी. काय समस्या आहे तुमची? काय आमचं स्टेट बँक संबंधित नाही आणि नंतर जनता बँक आणि केडीसी आम्ही पाठवतो. म्हणजे तुमच्या गॅसचं येणारं अनुदान हे गॅस कंपन्या तुम्हाला भुलवून सांगतात त्या बँकेत आहे, ह्या बँकेत आहे, मात्र असं सांगून तुम्हाला नाहक त्रास करायला. आता तुमचं कुठल्या कुठल्या बँकेत खातं आहे म्हणायचं? आमचं केडीसी कवडे गोलाउंड आणि जनता बँक शिरोळ. या ठिकाणी तुमचं खातं असताना दोनदा तीन आलंय त्याचा. प्रत्येक वेळी तुमचं अनुदान तुम्ही त्या बँकेतनं घेऊन जात आहे, मात्र आता काय सांगितलं तुम्हाला? आता स्टेट बँक मध्ये आहे म्हणून सांगा. अशी तुम्हाला चिठ्ठी दिली काय? चिठ्ठी दिले, हे बघा चिठ्ठी दिले. म्हणजे या खात्यावरती तुमचे पैसे तिथे जमा आहेत त्या स्टेट बँकेत आणि तुम्ही जावान तुमचं अनुदान काढून घ्या असं तुम्हाला सांगितले आणि नाहक त्रास तुम्हाला करायला.